सुप्रभातंग मानवका स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संजीवनी महाविद्यालय चापोली प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण मागील वर्षी बी ए बी कॉम आणि बी एस सी फस्ट इयरमध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी आपल्यासाठी एक नवीन जो विषय आहे तो नवीन विषय आपल्या आवडीनुसार आपल्याला जर एखादी भाषा शिकायची असेल किंवा एखाद्या भाषेमध्ये जर आपल्याला आवड असेल तर किंवा एखाद्या विषयामध्ये आपल्याला पुढं चालून या ठिकाणी कौशल्य जर संपादन करायचं असेल तर आ, सेकंड इयर या वर्षापासून आपल्यासाठी एक नवीन एक विषय या ठिकाणी आपल्या तिन्ही फॅकल्टीसाठी निवडायचा आहे तो विषय या ठिकाणी पाली या विषयाशी संबंधित असणारा आपण विषय निवडावा त्याला कौशल्ये एस सी सी या नावानं ओळखलं जातं आहे या पाली पेपरचं नाव आहे पाली संभाषण कौशल्य एकंदरीत पन्नास गुणाचा हा पेपर आहे या सेमिस्टर तिसऱ्या सत्रातून आपण या पाली संभाषण कौशल्य या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना पाली भाषेची आवड असेल आणि ज्यांनी पाली पालीभाषा घेतलेली नसेल परंतु या सेकंड इयरच्या वर्षापासून त्यांना या ठिकाणी स्किल कौशल्य या अंतर्गत आपल्याला हा विषय निवडता येतो त्याला कोणत्याही फॅकल्टीचं बंधन नाही तर विद्या विद्यार्थी मित्रांनो आपण हा विषय निवडावा आणि जे विद्यार्थी हा विषय निवडतील त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये पन्नास पन्नास गुणाचा हा पेपर आहे एकंदरीतच या ठिकाणी अंतर्गत पंचवीस गुण आणि इंड सेमिस्टरला पंचवीस गुण असे एकंदरीत पन्नास गुणाचे या ठिकाणी या अभ्यासक्रमातून आपल्याला अभ्यास, अभ्यास करायचा आहे एकंदरीत पाली अभ्यास मंडळ आणि या विषयाची काही उद्देश आपल्यासमोर ठेवलेली आहेत यापैकी काही उद्देश पालीभाषा कौशल्याचे विविध घटक समजावून घेणे भाषेतील वर्ण उच्चार करून घेणे पाली संभाषणासाठी संवाद व कथन कौशल्य अवगत करणे दैनंदिन जीवनात पालीभाषेचे महत्त्व सांगून संभाषण करणे तर अशा प्रकारे एकंदरीत ही जी उद्दिष्टे आहेत ही उद्दिष्टे निश्चितच आपण या पेपरच्या अभ्यासक्रमातून पूर्ण करणार आहोत प्रिय विद्यार्थी मित्रांनो हा जो पाली संभाषण कौशल्य हा जो पेपर आहे हा पेपर क्रमांक एक आहे या वर्षीपासून हा नवीन पेपर चालू होत आहे या ठिकाणी एकंदरीत या पेपरचा जो अभ्यासक्रम आहे एकंदरीत तीन भागातून हा अभ्यास या ठिकाणी विभागण्यात आलेला आहे भाग एकमध्ये या ठिकाणी आपल्याला संभाषण प्रक्रिया जो की थिअराटिकली आहे या ठिकाणी याच्यामध्ये एकंदरीत तीन उपविट आहेत यामध्ये पाली स्वर व व्यंजन पद्धती याच्यामध्ये ध्वनी स्तरातील दोष घोगरेपणा आणि अनुनासिक आवाज जी की पालीभाषाची वर्णमाला व्यंजनमाला आहे याचा उच्चार कसा करायचा कोणता वर्ण कसा उच्चारायचा याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर पालीभाषेतील जे काही स्वर आणि व्यंजन आहेत हे समजून घेणार आहोत त्यानंतर श्रवण कौशल्य जे काही पालीभाषेचं जे श्रवण आहे हे कशा प्रकारे करायला पाहिजे हे आपण या ठिकाणी या दुसऱ्या घटकातून पाहणार आहोत आणि तिसरा घटक आहे वाचन कौशल्य म्हणजे कशा प्रकारे पाली पालीभाषा वाचायची याविषयी आपण या, या तिसऱ्या घटकातून पाहणार आहोत त्याच्यानंतर भाग दोन आहे यामध्ये व्याकरणाची आवश्यकता काय आहे कोणतीही भाषा म्हटलं की तिला व्याकरण आलं आणि व्याकरणामध्ये ती काय केली जाते या ठिकाणी बंदिस्त केली जाते तिला काही नियम लागू केले जातात जेणेकरून त्या शब्दाचा जो योग्य अर्थ आहे हा अर्थबोध व्हावा याकरिता या व्याकरणाची या ठिकाणी व्याकरणकारांनी निर्मिती केलेली आहे कोणत्याही भाषेला व्याकरणाची आवश्यकता असते तर या भागातून आपण प्रामुख्याने दोन उपघटकांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये काळ रूपावली जे काही धातू आहेत व्याकरणातील गम गच्छ नम पठ पच्छ इत्यादी धातू कसे चालतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर विभक्ती नाम रूपावली याच्यामध्ये आकारांत आकारांत आणि इकारांत इत्यादी जे शब्द आहेत हे शब्द कसे विभक्तीप्रत्ययानुसार चालतात हे आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर भाग जो तीन आहे या भाग तीनमध्ये आपण ध्यानसाधना ज्याला की पालीभाषेत विपश्यना असं म्हटलं गेलेलं आहे ही विपश्यना एकंदरीत मानवी मनावर कंट्रोल निर्माण करण्यासाठी कितपत महत्त्वपूर्ण आहे कारण संपूर्ण जगामध्ये विपश्यना केली जाते विपशनेसे बरेचसे सेंटर आहेत आणि या विपश्यणेद्वारे मानवी आरोग्य या ठिकाणी साधलं जात आहे जे मानसिक संतुलन आहे ते संतुलन साधण्याचा प्रयत्न या ध्यान साधनेद्वारे कशा प्रकारे केला जातो हे आपण या तिसऱ्या भागातून पाहणार आहोत आणि त्यानंतर जो भाग आहे दोन तो प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल परीक्षेविषयीचा आहे यामध्ये एकंदरीत चार बीट आहेत यामध्ये वर्ण उच्चार शब्द उच्चार वाक्य विचार आणि ध्यान साधना। या याविषयी जी काही प्रॅक्टिकल आपली परीक्षा आहे ही प्रॅक्टिकल परीक्षा या ठिकाणी पंचवीस उन्हाची होईल अशा प्रकारे एकंदरीतच हा जो आपला अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आहे जी इंटरनल पंचवीस गुणाची या ठिकाणी जी परीक्षा आहे ही पंचवीस गुणाची आपल्याला जी परीक्षा आहे ही परीक्षा आपल्याला एकंदरीत जे काय आपले एस एल आणि ऑप्शनलचे पेपर आहेत त्या पेपरप्रमाणेच आपण या पाली संभाषण कौशल्याची देखील आपण या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेणार आहोत यामध्ये वर्गातच या ठिकाणी आपण पाच पाच गुणाच्या दोन काय करणार आहोत घटक चाचण्या घेणार आहोत आणि दहा मार्काचे होम असाइनमेंट या ठिकाणी पंधरा मार्काचे होम असाइनमेंट आपण या ठिकाणी काय करणार आहोत घेणार आहोत म्हणजे पंधरा आणि ते दोन घटक चाचण्या दहा गुणाच्या असे एकंदरीत पंचवीस गुण आणि राहिलेले जे पंचवीस गुण आहेत ते चौथ्या सेमिस्टरमध्ये या ठिकाणी चौथ्या सेमिस्टर आणि तिसऱ्या सेमिस्टरचे एक्स्टर्नल या ठिकाणी एक्स्टर्नल प्राध्यापकांना बोलून या ठिकाणी तुमची जे काही तुम्ही जे या भाषेचे कलाकौशल्य तुम्हाला साथ केलेले आहेत ते काही प्रश्न विचारून मला कितपत या ठिकाणी तुम्ही ही भाषा जाणली आहे याचा या ठिकाणी हे करून तुमचे थोडक्यात पंचवीस गुणाची परीक्षा जी आहे ती परीक्षा या ठिकाणी घेतली जाईल एकंदरीत अशा प्रकारे आपण या या सेमिस्टरमध्ये या पाली संभाषण कौशल्याचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सध्या लॉकडाऊनचा कालखंड चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण घरातच राहून सुरक्षित राहणं अत्यावश्यक झालेलं आहे तर यापुढचा जो भाग आहे हा पुढील तासिकेमध्ये आपण ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून पाहणारच आहोत एकंदरीत जे काही आपले विद्या विद्यार्थी मित्र असतील त्यांनी जास्तीत जास्ती आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगा हा विषय घेण्यासाठी आणि अशा प्रकारे एकंदरीत आपण या थर्ड सेमिस्टरमध्ये एक आवड म्हणून पाली संभाषण कौशल्य या पेपरची निवड कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण या ठिकाणी थांबूया पुढील भाग आपण पुढील केला पाहूया